नमस्कार, मी फेरोज मनियार। आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त तहसीलदार डॉक्टर आशिष कुमार बिरादार यांच्या हस्ते प्रशासकीय इमारती तहसील कार्यालय प्रांगणात विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आला। 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लोहा तहसील कार्यालयात ध्वजारोहणासह संजय गांधी निराधार राष्ट्रीय कुटुंब आर्थिक सहाय्य योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या औपचारिक साधून धनादेशाचे वाटप विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले। लाभार्थ्यांमध्ये रतनबाई बालाजी टाकसाळे राहणार लोहा यांना 20,000 रुपये अनुदान आर्थिक मदत करण्यात आली। यासह अरुणाबाई चांदू हैबत्ते राहणार लोहा, रतनबाई संग्राम गोरकट्टे शेलगाव धानोरा, शांताबाई बालाजी गित्ते घुंगेवाडी, कमलबाई संजय गंजबारे मारतडा, गणूबाई माणिक मुंडे राहणार लोहा प्रत्येकी 20,000 रुपये आर्थिक मदत देण्यात आली। यासह ऑनलाईन 7/12 व भूमी अभिलेख कार्यक्रमाअंतर्गत मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप व प्रिंटर देण्यात आले हे आपण पाहू शकता। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले। मारुती परसराम ढगे येळी महेश पाण्यात बुडाली म्हणून 30,000 रुपये आर्थिक मदत यावेळी देण्यात आली। शिवदास मल्हारी श्रीरामे हडोळी जांगीर गाय पाण्यात बुडाली या कारणास्तव 30,000 रुपये आर्थिक मदत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते देण्यात आली। नूतनच लोहा तहसील कार्यालय अभिलेख कक्षाला आग लागली होती। त्या आगीला विझवण्यासाठी धावून जाणारे नायब तहसीलदार मोकले कोतवाल ज्ञानेश्वर बंडेवार कोतवाल वसीम शेख ऑपरेटर विक्रम ठाकूर यादींनी आगीवर नियंत्रण केले। यामुळे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते कौतुकास्पद सत्कार करण्यात आला। झेंडावंदन कार्यक्रमानंतर अभिलेख कक्षाची पाहणी करताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर तहसीलदार डॉक्टर आशिष कुमार बिरादार हे दिसत आहेत। लोहा तहसील कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी पंजाब सर्वांना विनंती आहे, कृपया आपण जागेवर आसनस्थ व्हावं।